नमस्कार मी कुमार चव्हाण तुम्ही पाहताय पोलिसनामा ऑनलाईन नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली पुण्यातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात काट्याची टक्कर पाहायला मिळाली निवडणूक अत्यंत चुरशीची झाली या मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आणि भाजपचे जगदीश मुळीक यांच्यात दुरंगी लढत पाहायला मिळाली सुनील टिंगरेंचा या निवडणुकीत विजय झाला आज आपण जाणून घेणार आहोत जगदीश मुळीकांच्या पराभवाची प्रमुख कारणं काय आहेत आपल्यासोबत आहेत पुण्यातील वरिष्ठ राजकीय पत्रकार शैलेश काळे सर तुमचं पोलीस नामाच्या मंचावर स्वागत आहे नमस्कार सर वडगाव शेरीत भाजपाचा पराभव झाला हे अपेक्षित होतं की अनपेक्षित यावर काय सांगाल वडगाव शेरीमध्ये चुरस होती आणि ह्या चुरशीचाच निकाल हा आत्ता लागलेला आहे अपेक्षितही होतं आणि अनपेक्षितही होते या दोन्हींची उत्तर तशी मिळणार नाहीत या दोन्हींची उत्तरे ही मागील वर्षीच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळे पूर्वी राष्ट्रवादीचाच बाले किल्ला असलेल्या भागात गेल्या वेळेस भाजप आलं होतं आणि भाजपनेही तो अगदी काठावरचा विजय मिळवला होता त्यामुळे अपेक्षित किंवा अनपेक्षित असं थोडंसं म्हणता येणार नाही सुनील टिंगरे असतील जगदीश मुळीक असतील दोघही एज्युकेटेड आहेत ते कुठं कमी पडले असं तुम्हाला वाटतं नाही जगदीश मुळीक हे गेल्या वेळेस अवघ्या आग, पाच मजा पाच हजार मतांनी निवडून आले होते विजयी झाले होते त्यांनी सुनील टिंगरे यांचा पराभव हो केला होता सुनील टिंगरे हे त्यावेळेस शिवसेनेकडून निवडणूक लढवत होते परंतु महापालिका निवडणुकीच्या वेळेस ते भा नु, नु, पुन्हा राष्ट्रवादीत स्वगृही परतले आणि त्यावेळेस शि तेथून ते बाहेर पडताना शिवसेनेतून बाहेर पडताना त्यांनी ती टीम तशीच बांधून ठेवली होती आणि नेमकं यावेळेस शिवसेनेने उमेदवार न दिल्याने किंवा शिवसेनेला पुण्यात एकही जागा न दिल्याने ती ताकद भाजपची नाही वाढली शिवसैनिकांचा जो रोष होता तो रोष त्यांना काढायचा होता तो भाजप विरोधात काढायचा होता निश्चित दोन्हीकडे हो बऱ्यापैकी ती वरवर तरी काही दिसत असले म्हणजे तीस टक्के दिसत असले तर सत्तर टक्के शिवसेना किंवा शिवसेनेला मानणारा वर्ग जो आहे तो भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात जाताना दिसला ऐन निवडणुकीत पठाऱ्यांनी भाजपात पठारे भाजपात सामील झाले याचा निवडणुकीवर काही परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं का पठार हे भाजपमध्ये गेल्याचा एक फायदा त्यांना झाला की पठारे यांचा जो खराडी भाग आहे तेथून ते, ते नगरसेवक होते आता त्यांच्या कुटुंबातील मंडळी आहेत तेथून नगरसेवक म्हणजे लाटेतही पठाऱ्यांनी तो बाल्य किल्ला राखला होता त्या बाल्य किल्ल्यात पठारेंनी त्यांना निश्चितच आता सहा हजारांचं मताधिक्य मिळवून दिलेलं आहे परंतु पठारेंच्या भागात जरी मुळिकांना मते मिळाली असली तरी स्वतः मुळीकांचा जो वॉर्ड आहे त्यांचे बंधू योगेश मुळीके यांचा जो वॉर्ड आहे तेथून भाजपला अपेक्षित मते मिळाली नाहीत आणि वडगाव शेरीचं राजकारण असं आहे की पूर्वी दोन हजार सातमध्ये जेव्हा बापू पठारे पहिल्यांदा निवडून आले महापालिकेवर आणि दोन हजार नऊमध्ये ते आमदार झाले विधानसभेत गेले त्यानंतर बापू पठारेंचे हे नेतृत्व बरेच जणांनी झुगारत त्यांची कार्यपद्धती झुगारत बापू पठारेंना विरोध म्हणून ते गेल्या वेळेस भाजपमध्ये गेले आणि तिकडून निवडून आले गेल्या वेळेस भाजपची लाट होती बऱ्यापैकी त्यामुळे ते तिकडून गेले आणि तरलेही तर आता ज्यांना विरोध करून आपण भाजपमध्ये आलो आहे तेच बापू पठारे आता घरी आलेत पुढतेही भाजपमध्ये आलेत त्यामुळे भाजपमध्ये आलेली जी मंडळी होती तीही बऱ्यापैकी नाराज होती त्यामुळे बापू पठारेंचा उपयोग एका भागापुरता निश्चितच झाला पण इतर भागांमुळे मूळ भाजप ती बऱ्यापैकी नाराजी दिसत होती पठाऱ्यांनी भाजपामध्ये गेल्याचा फटकाच जनतेनं भाजपाला दिला आहे असं म्हणता येईल का तसं म्हणता येणार नाही कारण वडगाव शेरीमध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न इतका गहन आहे की आई निवडणुकी तिथील सोसायट्या ज्या सोसायट्या किंवा आय टीमधला तरुण आपण मागील लोकसभा किंवा विधानसभेला रस्त्यावर हो। म्हणजे मतदानासाठी उतरलेला पाहिला होता त्यांना या पाच वर्षात पाणी रस्ते ट्रॅफिक याच्यातून काही सुटका मिळाली नाही उलट निवडणूक ऐन प्रचार सुरू असताना काही सोसायट्यांमध्ये नो वॉटर नो वोट असे बॅनर लागले होते त्यावेळेस तेथे म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन तेथील सुरक्षारक्षक गार्ड्स यांना मारहाण केली होती याचा तेथील सोसायट्यांच्या नागरिकांमध्ये ना बऱ्यापैकी राग होता आम्ही लाखो रुपये आम्हाला मोजावे लागतात पाहण्यासाठी आणि वर आम्ही साधं बोलणं म्हणजे मागणी केली तर आमच्याच लोकांना मारहाण होते हा रोष तेथील उच्चपूर्व वर्गात चांग बऱ्यापैकी होता त्याचा फटका निश्चित बसलेला आहे भाजपची नाळ तुटली आहे का एकदा सांगेन की मागील निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर त्यांचा करिश्मा होता त्यामुळे लो विधानसभेच्या वेळेस केवळ एकच नगरसेवक असलेला म्हणजे भाजपचा एकच नगरसेवक होता त्या लाटेत किंवा उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी बरीच मंडळी भाजपमध्ये गेली त्यामुळे आज वडगाव शरीत जरी नगरसेवकांची संख्या जास्त दिसत असली चे चे तर त्यातले मूळचे भाजपचे कोणीही नाही आहेत तर केवळ आम्ही पक्षाच्या ब्रँडवर टिकू शकतो तरू शकतो बाहेरच्या गोळा करून आता ही या निवडणुकीपूर्वी पाचशे ते सहाशे लोकांचा अन्य पक्षातल्या लोकांचा प्रवेश भाजपमध्ये घडून आणलेला आहे म्हणजे आता भाजपचं संघटन मी मी तेच सांगतो भाजपचं संघटन आता मूळ त्यांच्या विचारधारेवर नसून ते केवळ जोपर्यंत तो किल्ला लढला जातोय वरच्या म्हणजे पंतप्रधान मोदींच्या नावावर तिथपर्यंतच आहे संघटनात्मक अशी बांधणी तिथे काहीच नाहीये त्यामुळे विचार करावा किंवा काय करावा हा भाग त्या पक्षाने तो ठरवावाच लागेल शरद पवार यांच्या साताऱ्यातील भाषणाचा इथपर्यंत परिणाम झाला असं म्हणता येईल तो का त्या भाषणाचा निश्चितच परिणाम झाला होतो सोशल मीडियापेक्षा शेवटी एक विचार असतो म्हणजे हडपसर मतदारसंघ असेल किंवा कुठलाही पुण्यातला असेल आज राष्ट्रवादी किंवा पवारांचा बाले किल्ला आपण म्हणतो तर ईडीची चौकशी हो किंवा आजही या वयात सर्व आपले ज्यांना ज्यांना मोठं केलं ते व्यक्ती सोडून जात असतील आणि त्यानंतरही जर ते इतक्या त्वेष्टेने म्हणजे अगदी युवकाला लाजवतील या पद्धतीने लढा उभा करत असतील तर कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याला एक त्यातनं एक नवीन धडा मिळाला आहे की तुम्ही कष्ट करा तुम्ही पुढे जाल आणि अशा अवघड परिस्थिती पक्षाची जेव्हा अडचणीत असेल तेव्हा उभं राहणाऱ्या व्यक्तींचं व्यक्ती कशा असावेत तर ते, ते पवारांसारखे असावे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सहज वाटतं ना, ना। सुनील टिंगरे निवडून आलेत परंतु ते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील असं तुम्हाला वाटतं का कधी पक्ष असला तरी मुळात आमदाराकडे आणि निर्णय घ्यायचे असतात आमदारांना असं फंडिंग वगैरे काही मिळत नसतं आमदारांना फार तर वर्षाला दोन ते पाच कोटीपर्यंत फंडिंग मिळतं त्याच्यात काही नसतं जी धोरणं आणि पॉलिसीज राज्य रा शासन तयार करतं तर त्या पॉलिसी रा तयार करण्याचं काम विधिमंडळात होतं विरोधातले आमदार असले तरी ते, 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 ते नगरसेवक पण होते दो, दोन दोन वेळा नगरसेवक होते ते नगर तिसऱ्यांदा ते नगरसेवक आहेत कॉर्पोरेशनच्या माध्यमातून त्यांनी त्या परिसरात बऱ्यापैकी कामं केली त्यांना कामाची माहिती आहे तो एक्सपिरियन्स जगदीश मुळीक यांना नव्हता जगदीश मुळीक थेट आमदार झाले होते बापू पटार यांचंही तसंच आहे की ते किमान नगरसेवक तरी झाले होते त्यांना कामांचा इथल्या अनुभव होता त्यांनी स्थायी समितीच्या माध्यमातून वडगाव शेरीचं बऱ्यापैकी रस्ते असतील आय टी पार्कच्यासाठी वेगवेगळ्या अंतर्गत रस्ते असतील हे त्यांनी केलेत ना सर तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो भाजपचं तिकीट वाटप करताना काही चुकलं असं म्हणता येईल का नाही तो सर्वस्वी पक्षाचा अंतर्गत भाग आहे की कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही पुण्यात तसं ऑलरेडी त्यांनी तीन आमदारांची तिकीट कापलेलीच आहेत तिथे बदललेलेच आहेत आणि एक तर बापट साहेब मैदानात नसल्यामुळे चार नवीन तिकीट उमेदवार दिलेले आहेत त्या दुसरं लोकसभेच्या वेळेसही त्यांनी उमेदवार बदललेला आहे तर सगळेच जर उमेदवार बदलणं तर हे पक्षाला तसंही पक्षाची इमेज ऑलरेडी खाली जाते जा की यांचे जे निवडून देतो आमदार ते काही कामाचे नाहीत म्हणजे चार पक्षामुळे बसले घरी नाही हे पब्लिकने दाखवलेली जागाच आहे म्हणजे तुम्ही पब्लिकला किती गृहित धरणार ना पब्लिकला गृहित धरून चालणं हे पब्लिक ऐकणार नाही म्हणजे त्यांचे गेल्या वेळेसचे सहा चेहरे नवीन येत आता जे आठ होते त्यापैकी सहा चेहरे नवीन आलेत ही मोठे हा बदलच आहे ना मग असं दिसतंय की त्याच दोन ठिकाणी खडकवासला असेल किंवा शिवाजीनगर असेल तेथेही एकदमच घासून जायला आहे म्हणजे फार काही विजयाचं अंतर नाही आहे जरी राष्ट्रवादी दोन्ही सीट्स आली एकूणच जिल्ह्यात पाहिलं जिल्ह्यातच पाहिलं तर तसं बऱ्यापैकी यांच्या मताधिक्यात तसं फारसं राहिलेलं नाही म्हणजे जे पूर्वीचं होतं ते राहिलेलं नाही याचं नक्कीच एक कार्य स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना दुखवायचं आणि मेगा भरती करायची मग त्याच्यात कुठलाही क्रायटेरिया लावला जात नाही एक तर गुन्हेगार आहेत का नाही प्रचारात गुन्हेगार फिरतात म्हणजे हे तुम्ही मुस्कळदाबी करताय विरोधकांचे कार्यकर्त्यांना दमबाजी करताय हे चालणार नाही ना आणि ना ना। सर्वसामान्य सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे की सर्वसामान्य नागरिकांना जरी तो चार भिंत्याआड बसलेला जरी असला तरी त्याला कळतं बाहेर काय चाललं आहे तो त्याचे असेसमेंट करत असतो आणि याचा फटका म्हणजे भाजप एकंदरच भाजप ज्या वरच्या लेवलनी चाललं होतं की आम्ही म्हणू तेच येणार मोदी येतील मोदी करतील मोदी येतील मोदीने मोदी तुम्हाला त्यांना निवडून दिलं ना पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्यांनी जास्त जागा देऊन भाजपला पुन्हा मोदी पंतप्रधान होणार आहेत म्हणून निवडून दिलेले परंतु इतरही प्रश्न आहेत स्थानिक पातळीवरील जे प्रश्न आहेत तुम्ही मागील निवडणुकांमध्ये विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतं मागितली होती परंतु पाच वर्षात जे जुने प्रोजेक्ट आहेत मेट्रो चोवीस बाय सेवन हे जुनेच आहेत एच सी एम टी आर असेल हे पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचे तुमचा एकही प्रयोग नाही नवीन एकही एक प्रकल्प नाही तुम्ही त्याच प्रकल्पानं फक्त देशभक्ती आणि देशनिष्ठा आहे याच्यावर जर पुण्यासारख्या शहरात जर मतं मागत असाल या ठिकाणी लाखो लोक रोजगारासाठी येतात आज बंदीमुळे त्यांचा रोजगार हाताचा गेला आहे आय टी सेक्टर असेल जे दोन मतदारसंघ आपण म्हणतो ज्या पेरीफेरीचे आहेत दोन म्हणेन किंवा तीन म्हणेन मी खडकवासला पण की आज तिथं बांधकाम क्षेत्रावर जगणारा मजूर भरपूर होता युवक भरपूर होता जे वी वगैरे आता आपल्याला छोटे प्लॉटिंग कराय त्या बांधकाम क्षेत्रात इतकी मंदी आहे तर ही मंदी गेल्या वेळेस ठीक आहे मोदींना दिलं नोटबंदीचंही लोकांनी हो सहन करून पुन्हा मोदींना दिलं पण हे पाच किती वर्ष कळ काढणार आहेत रोजगारीचा बेरोजगारांचा प्रश्न इतकं गहन होत चाललेला आहे पुण्यात पाहिलं तर तुम्ही चोऱ्या असेल घरपोड्या असेल त्यांची आकडेवारी पाहिली तो फसवणुकीचे गुन्हे वाढत चाललेले आहेत लोकसंख्या वाढेल गुन्हे वाढणार आहेत परंतु बेकारीमुळे वाढणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढत चाललेली आहे याचा कधीच विचार करणार नाही का आणि याचा परिणाम भोगायला लागणार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओलिसनामा न्यूज हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद